राघव तुला आता शून्य ते नऊ हे अंक कसे लिहायचं ते समजले आता माझ्या उजव्या हाताच्या या अंगठ्यापासून माझ्या हाताची सर्व बोट आपण मोजूयात शाबास मग आता मला सांग की हे दहा तू आकड्यामध्ये कसे लिहिशील आपण आता असं करूयात की या नऊ नंतरच्या आकड्यांसाठी पण आपण चिन्ह तयार करूयात आता हे बघ कालच्या मॅचमध्ये ऋषभने किती धावा केल्या पस्तीस बारा सिंगल्स पाच डबल्स त्यानंतर त्याने एक फोर मारली मग तीन धावा केल्या शेवटी एक सिक्स मारली आणि मग तो आउट झाला बरोबर आता तू काय करायचंयस तर या नऊ नंतर दहा अकरा बारा अशी पस्तीस पर्यंतची चिन्ह तू पूर्ण करायची आहेस वेळ लागला तरी चालेल पण पस्तीस पर्यंतची सगळी चिन्ह तू पूर्ण कर ए तुम्हाला आठवत आहे का की आपण जत्रेत गेलो होतो खूप मज्जा केली होती हां त्या जत्रेमध्ये तुम्हाला आठवत असेल तर खूप दुकानं होती काही काही खेळ होते तर त्या जत्रेत गेल्यावर मी एका एक ठिकाणी पैसे भरले होते आणि बदल्यात त्यांनी आपल्याला वेगवेगळ्या रंगाच्या चकत्या दिल्या होत्या खेळ खेळायला किंवा वस्तू घ्यायला आपण त्या चकत्या दुकानदारांना द्यायचो आठवत आहे घेतल्या आणि काय गंमत झाली माहितीये का दादाला आणि मला सरबत हवं होत आणि सरबतवाल्याला लाल चकटी हवी होती एका ग्लासासाठी तिथे ना एक यंत्र होत मी एका मागून एक निळ्या चकत्या सरकवल्या पण काय झालं तिथून दोन लाल चक्त्या बाहेर आल्या त्या यंत्रानं निळ्या खाऊन लाल चकत्या दिल्या आणि मग त्या सरबतवाल्याने दोन लाल चकत्या घेऊन दोन चिठ्ठ्या दिल्या त्या दाखवून मग आम्ही सरबत प्यायले मला चहा हवा होता चहा कमी किमतीला मिळत होता मग मी एक लाल चक्ती दिली त्याच्या बदल्यात मला तीन निळ्या चकत्या मिळाल्या मला एक चिठ्ठीही मिळाली ती दाखवून मी चहा प्यायले अच्छा असं झालं होय पण तुला कळलं का नक्की काय झालं ते एक लाल चक्ती म्हणजे दहा निळ्या चक्त्या म्हणून सुरुवातीला आपण यंत्राला बऱ्याचशा चक्त्या दिल्या आणि त्याच्या बदल्यात एक सरबताची चिठ्ठी आणि दोन लाल चक्त्या घेतल्या दोन लाल चक्त्या म्हणजे दोन दहा म्हणजे आता निळी चक्ती झालं एकक आणि लाल चक्ती झाली दशक आपण बघितलं की दहा लिहिताना आपण नऊ नंतर शून्य लिहून त्याच्या डाव्या बाजूला एक लिहितो निळ्या चकत्या एक दोन तीन चार अशा नऊ पर्यंतच लागणार त्या पुढे गेलं की त्यातल्या दहा एकत्र करून एक लाल चक्ती येणार एक लाल चक्ती म्हणजे दहा निळ्या चकत्या आपण असं समजूयात की निळ्या चक्तीची किंमत समजा एक आहे तर लाल चक्तीची किंमत झाली दहा आता अकरा निळ्या चकते हव्या असतील तर आपण एक लाल चकती आणि एक निळी चकती असं वापरू शकतो बघा खूप जास्त निळ्या चकत्याऐवजी फक्त दोनच चकत्या वापरल्या एक लाल आणि एक निळी याच पद्धतीने आपल्याला संख्यालेखन करता येतं एक लाल एक निळी अकरा अकरा म्हणजेच अकरा निळ्या चकत्या एक लाल दोन निळ्या बारा बारा म्हणजेच बारा निळ्या चकत्या एक लाल तीन निळ्या तेरा तेरा म्हणजेच तेरा निळ्या चकत्या एक लाल नऊ निळ्या एकोणीस एकोणीस म्हणजेच एकोणीस निळ्या चकत्या दोन लाल तीन निळ्या तेवीस म्हणजेच तेवीस निळ्या चकत्या हे भारी की रिषभच्या पस्तीस जावा म्हणजे तीन लाल चकत्या आणि पाच निळ्या चकत्या पण आता लिहायचं कस तीन लाल पाच निळ्या पस्तीस म्हणजेच पस्तीस निळ्या चकत्या आता अजून एक उदाहरण बघूयात बघा बरं किती फुलं आहेत इकडे पाच माळ आहेत आणि तरी आठ फुलं उरत आहेत म्हणजे किती फुलं पाच माळा म्हणजे पन्नास फुलं आणि आठ फुलं सुटी पन्नास आणि आठ म्हणजेच अठ्ठावन्न फुलं मी तुम्हाला समजा एकवीस फुलं दिली तर किती माळा होतील दहा फुलांची एक माळ होईल वीस फुलांच्या दोन माळा होतील आणि तरी एक फूल उरेल म्हणजेच दोन माळा आणि एक फूल माळांची संख्या डावीकड आणि फुलांची उजवीकडं म्हणजेच दोन एक असं लिहिलं की झालं एकवीस आपण चिन्हात लिहिताना डावीकडे पाच आणि नंतर उजवीकडं आठ लिहिलंय सर्वात उजवीकडच्या स्थानाची किंमत एकक आहे त्याच्या डावीकडील पाच ही दहाच्या पाच माला किंवा दशक दाखवतात त्या स्थानाला दशक स्थान असे म्हणतात दशक स्थानाचा पाच म्हणजे पाच गुणिले दहा बरोबर पन्नास आणि अठ्ठावन्न म्हणजे पाच गुणिले दहा अधिक आठ आता अजून एक उदाहरण बघूयात अगोदर दशकांची संख्या लिहू आणि मग सुट्ट्या वस्तूंची संख्या लिहू दहा काड्यांचा एक गुच्छ आणि एक सुटी काडी होतात अकरा दहा काड्यांचा एक गुच्छ आणि दोन सुट्या काड्या होतात बारा दहा काड्यांचा एक गुच्छ आणि तीन सुट्ट्या काड्या होतात तेरा दहा काड्यांचा एक गुच्छ आणि चार सुट्ट्या काड्या होतात चौदा दहा काड्यांचा एक गुच्छ आणि पाच सुट्या काड्या होतात पंधरा दहा काड्यांचं एक गुच्छ आणि सहा सुट्ट्या काड्या होतात सोळा दहा काड्यांचं एक गुच्छ आणि सात सुट्ट्या काड्या होतात सतरा दहा काड्यांचं एक गुच्छ आणि आठ सुट्ट्या काड्या होतात अठरा दहा काड्यांचं एक गुच्छ आणि नऊ सुट्ट्या काड्या होतात एकोणीस आणि दहा काड्यांचे दोन गुच्छ जर झाले तर होतात वीस आता याच प्रकारे एकवीस ते नव्याण्णव या संख्या काड्यांचे गुच्छ आणि सुट्या काड्या अशा स्वरूपात मांडता येतील का हे करून बघा दशक आणि एकक यांचा वापर करून संख्या कशा लिहायच्या हे आता कळलं तुम्हाला नीट चला आता तुम्ही सोडवायला घ्या बघू आपण काय शिकलो शून्य ते नऊ हे अंक घेतले तर आपण एकतर पुढचा अंक लिहू शकणार नाही किंवा प्रत्येक संख्येसाठी आपल्याला एक खून आप ठरवावी लागेल आपण दहा गोष्टी एकत्र करून त्यांचा गठ्ठा किंवा गुच्छ तयार करू शकतो मग एक गठ्ठा म्हणजे दहा दोन गठ्ठे म्हणजे वीस असं मोजणं सोपं होतं चित्रात दाखवल्याप्रमाणे काही गठ्ठे असतात आणि शेजारी काही सुट्ट्या वस्तू उरतात मग गठ्ठ्यांची संख्या आणि त्या शेजारी सुट्ट्या वस्तूंची संख्या लिहिली की सोप्या पद्धतीनं आपल्याला लिहिता येतं गठ्ठा म्हणजे एक दशक सुट्ट म्हणजे एकक मग शून्य ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्या दोन अंक शेजारी लिहून दशक आणि एकक अशा प्रकारे दाखवता येतात असं लिहिणं खूप सोपं आणि सुटसुटीत पडतं करून तर पहा खालील संख्या आता अंकामध्ये लिहा सत्तावन्न अडुसष्ट त्र्याहत्तर खालील संख्या अक्षरामध्ये लिहा शहाऐंशी बेचाळीस एक्कावन्न तेरा त्र्याहत्तर एकोणसत्तर